आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काहीले राग राग करता? प्रश्न तरुण लेकराच्या भावनेचा आहे. अहो तुम्हाला तर अभिमान वाटायला पाहिजे का असा क्रांतिकारी निर्णय घेणारा. हा पोरगा बेअक्कल आहे, भिंडोक आहे. भावनेच्या भरात येड्यासारखं वागणं येगळं, समाजाचा घरघराण्याचा विचार करून वागणं येगळं. हा तुमचा स्वतःचा विचार झाला, स्वतः पुरता. लय बोलून राहिली तू, मर्यादा सोडून बोलून राहिली, नवऱ्याशी वाद घालून राहिली तू, माया विरोधात बोलून राहिली. याचे परिणाम लय वाईट होतील. इंग्रज अधिकाऱ्यांनी 20 गोळ्या माझ्या वडिलाच्या छातीवर झाडल्या, यापेक्षा भयंकर काय असेल? मरता मरता मुठभर माती आपल्या कपाळाला लावणारे माझे वडील म्या ह्या डोळ्यानं पाहिले. क्रांतीसाठी जीव तळहातावर घेऊन शत्रूले सामोरं जावं असे संस्कार हात मायावर. हे येगळं. क्रांती क्रांतीच राहते, शत्रू बदलते. कधी गोरा अधिकारी, कधी अत्याचार करणारा समाज, आणि कधी स्त्रीची विटंबना करणारे पुरुष. तुले समजून नाही राहिलं, हा डाव आहे डाव. त्या पिशाले काय जाते पाऱ्यावर बसून सांगाले की इद्वेशी लगीन करा म्हणून. जवा सत्पुरुष सांगतेत काही इद्वायले कुचंबनेपासून अपमानापासून शोषणापासून वाचवायले हवं, अमानुष छळापासून मुक्त करायला हवं. त्याची लग्न व्हायला हवी तर हा क्रांतिकारक विचार आहे. आणि एक स्त्री म्हणून स्त्रीच्या उत्कर्ष होणाऱ्या कामात मले योगदान दिलं पाहिजे. गुरुआज्ञा आहे आणि गुरुआज्ञेपुढं सर्व तुच्छ आहे. गणगण गणात बोते कायची व्हायत, बंद करती गणगण. म्या त्या पिशा गणाले गावातूनच उसकाटतो. गण गण गणात बूते, लेकिन नो स्त्री ही कुटुंबाच्या कणा रायते, शक्ती आणि संस्कार रायते. सुसंस्कृत सदाचरणी कुटुंबाचा पाया स्त्री रचते. असा अनेक सुसंस्कृत सदाचरणी कुटुंबाचा समाज बनते, पर्यायानं राष्ट्र बनते. माणसानं स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतानी समाजाचा बी विचार करावा. अगणित मधमाशा कण कण मध गोळा करते, तवा मधुर मधाळ पोळ बनते का नाही? मधमाशांच्या पोळ्यावर तर कोणी वाईट नजर ठेवली तर समद्या मधमाशा एकजुटीनं हल्ला करतात का नाही? तस वाईट चाली रीती रूढी परंपरा विरुद्ध एकजुटीनं पुढे यायला लागते. जशी आज्ञाची गुरु माऊली. सर्वात जास्त अत्याचार स्त्रियांवर तो होऊन राहिले. स्त्रियांनीच या अमानवीय रूढी परंपरा विरुद्ध एकत्र यायले हवं. खरं आहे जी गुरु माऊली, समधी बंधन स्त्रीलेच. बायको मेल्यावर तर पुरुष दुसरं लगीन करते, स्त्रिया मात्र केस कापून अपमानित जीवन जगते. जीवंतपणी मरण यातना देणाऱ्या रूढी परंपरा संपायलेच हव्या. महाराज, लई वाईट अवस्था आहे ना सुलक्षणाची. अशा शेकडो मुली आहेत, काही इद्वात 2-4 वर्षांच्या मुली आहेत. काय होणार त्या निष्पाप मुलींच? सुलक्षणाचं लगीन व्हायलेच हवं लेकरांनो. बंकटोर आम्ही जबाबदारी दिलेली आहे, तुम्हा सर्वाली साथ द्यायला लागते त्याची. पुण्याचं काम आहे ना राजे हो. गण गण गणात बूते. हाऊजी गुरु माऊली, जशी तुमची आज्ञा. आसपासच्या बायकाले बी भेटून त्याला बी समजावतो ना आम्ही. हाऊजी गुरु माऊली, विधवेचं लगीन तर व्हायलेच हवं. आम्ही बोलतो जे गावातल्या बायकांशी, समदेले एकत्र करतो. स्त्रियांची कुचंबना अत्याचार थांबवायला स्त्रियांनाच पुढे यावं लागते.
गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। शुभम भवतु, गण गण गणात भूते। आईची वाई तो आज वर्त शगावात माई अशी कुणी भादरली नसल का सांगता? भयताड भयताड है ना ते विधवा मातारी, पूरी पूरी भयताड है। ती इंदुमती का कुजी ना का म्हणजे काय? पण ठीक काही जीव राहते ना विधवेची, भका भक शापस दिले मले निर्वंश होईन म्हणे बापा। आणि तो बंकट अग्रवाल म्हणे माया सुनेले मागणी घालायला येते, आणि त्या सिद्धेश्वराशी लगीन लावून देते म्हणते त्याची। तसंच काम राहती त्या ढाकले मालकाचे। अबे पण पोरगा महा आहे ना, त्या बंकटले सांगितलं कोणी नसते धंदे। महाराजांनी सांगितलं मग पप्पा पारावर तर बसून राहते पण समधे चक्र फिरवते महाराज। काहीची भाई तो मजाक आहे का विधवेने सून करून घेणं? त्या अगरवालाच्या घरात जाईन का विधवा सून म्हणून? माया घरात येईन ना आणि म्या करूनच घेईन कशी? भाऊजी ना भाऊजी, उचा पत्या करायची सवयच आहे ढाकले मालकाने। पण तुम्हाला म्हणून सांगतो विश्वनाथजी, शेवडाव बुवाच आहे। महाराजनच सांगितलं असं बंकटले, आणि बंकट भाऊ बी तेच करते की जे बुवा बोलते। गण गण गणात भूते। आईची वाई तो तू कायले गणगण करून राहिला? दोस्त भनभनलं मायावाल, ते विधवा म्हातारी माया घरात येऊन डागण्या देऊन गेली मले। म्हणे माया सुनेले फुसलवलं तर स्वतःच्या गळ्याले फास लावून घेईन। बरं होईन ना, मरू द्या म्हातारीले। पण पोरगा माया आहे ना, मी विधवेले सून कशी करून आणू? नाही नाही, डाव डाव डावच आहे। डाव कायचा डाव? या साठेवाड्यावर तर बंकट अगरवालचा डोडा आहे, त्या विधवा सुनेशी लगीन करून तुमच्या घरी घेऊन येईन सिद्धेश्वर, आणि मग म्हातारी बी तिच्या मांग मांग येते वाडा मोकळा। तर डावच पलटवतो ना म्या, भयताड आहे का म्या विधवेले सून करून घ्याले? हा आणि त्या बंकट अगरवालाले तुम्ही सोडतच नाही, पण गड्या त्या महाराजाला बी समज द्याच लागते एकदा।